तर नॅचरल नंबरची जर आपल्याला ॲडिशन करायची असेल, सम ऑफ नॅचरल नंबर्स म्हणजेच नैसर्गिक संख्येची बेरीज, तर त्याचं सूत्र आहे एन इन ब्रॅकेट एन प्लस वन अपॉन टू. ठीक आहे, तर ते दिलेलं आहे आपल्या पुस्तकात, त्यामुळे मी तुम्हाला या ठिकाणी आवर्जून सांगतोय. त्यानंतर जर तुम्हाला बिटवीन म्हणजे कुठूनही कुठपर्यंत पण नॅचरल नंबरची जर बेरीज करायची असेल, समजा फ्रॉम सम ऑफ 21 टू 85 जर अशी बेरीज करायची असेल तर कोणतं सूत्र वापरायचं? तर यासाठी फर्स्ट नंबर प्लस लास्ट नंबर डिवाइडेड बाय टू इंटू टोटल नंबर. म्हणजे मराठीत लिहिलं तर पहिली संख्या अधिक शेवटची संख्या छेदामध्ये 2 गुणिले एकूण संख्या, या सूत्राचा वापर करून तुम्ही हे सोडवू शकतात. यानंतर आपण पुढील काही महत्त्वाचे प्रश्न पाहूयात. आता आपल्याला परीक्षेत असाही प्रश्न येतो की एखादी संख्या दिलेली आहे आणि त्याच्या पुढची संख्या शोधायची आहे. समजा प्रश्न असा असू शकतो, फाइंड नेक्स्ट 25th इवन नंबर आफ्टर 30. म्हणजेच हा प्रश्न मराठीमध्ये काय होईल, 30 नंतर येणारी, 30 नंतर येणारी 25वी समसंख्या कोणती? फाइंड नेक्स्ट 25th इवन नंबर आफ्टर 30, म्हणजे 30 नंतर येणारी 25वी समसंख्या कोणती? तर आता हा प्रश्न कसा सोडवायचा लक्षात घ्या. तुम्हाला जी दिलेली संख्या आहे ती समच आहे आणि त्याच्यानंतर विचारलेली ती पण समच आहे. मीन्स इवन नंबर आफ्टर इवन नंबर, थोडक्यात समसंख्येनंतर येणारी समसंख्या. तर त्यासाठी जे सूत्र आहे ते म्हणजे दिलेली संख्या जी आहे 30 प्लस 2 गुणिले 25, म्हणजे जर आपल्याला 25 आहे विचारले असेल तर बरोबर 30 अधिक 50 म्हणजेच 80. याचा अर्थ 30 नंतर येणारी 25वी समसंख्या आहे 80. तर या प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात, असे आपल्याला सोडवता येणं गरजेचं आहे. आणि यावरचे जास्तीचे प्रश्न आपल्याला सराव करण्यासाठी नवनीतची पुस्तकं लवकरात लवकर खरेदी करा, तरच आपल्याला जास्तीत जास्त सराव होईल. यानंतर आणखी एक यावरचा प्रश्न पाहूया, जे की ऑड नंबर आपल्याला फाइंड आउट करायचे असतात. समजा आपल्याला एखादा नंबर दिलेला आहे, फाइंड 10th ऑड नंबर आफ्टर 29, म्हणजे याचा अर्थ काय होतो, 29 नंतर येणारी 10वी विषम संख्या शोधा. मराठीमध्ये लिहिलं तर 29 नंतर येणारी 10वी विषम संख्या शोधा. आता पहा, 29 नंतर येणारी शोधायचे, 10वी विषम संख्या शोधायचे. तर या ठिकाणी आपण काय लिहू शकतो, मग 29 प्लस 10 इंटू 2 म्हणजेच 29 अधिक 20 इज इक्वल टू 49.
एकोणतीस नंतर येणारी दहावी विषम संख्या. तर आता ह्या दोन्ही गणितामध्ये काय फरक आहे बघा, किंवा काय साम्य आहे. इथं तीस नंतर पंचवीसावी समसंख्या, म्हणजे समसंख्येनंतर समसंख्याच विचारले, आणि या गणितामध्ये विषम संख्येनंतर विषम संख्याच विचारले पुढची दहावी. तर याची सूत्र लक्षात ठेवा,